कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तालुका आणि शहर पदाच्या नियुक्त्या घोषित. तालुका प्रमुखपदी पिंटू पाटील तर शहर दक्षिण अंकुश मामेडवार आणि इतर उत्तर अविनाश झमकडे यांची नियुक्ती. महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासून सत्तारूढ सरकारातील मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना पक्षासाठी संघर्ष पेटत असताना अलीकडच्या काळात माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे नामकरण करत दोन्ही गटांना वेगवेगळे पक्ष चिन्ह देता निवडणूक रिंगणात संघर्ष करण्यासाठी मोकळीक दिली. खरी त्याच अनुषंगाने आज मुदखेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदी पिंटू पाटील वासरीकर, शहर प्रमुख दक्षिण अंकुश मामेडवार आणि उत्तर अविनाश झमकडे यांची नियुक्ती. नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांनी केल्याची माहिती यावेळी स्थानिक माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली. आज संध्याकाळी उमरी रोड स्थित रेस्ट हाऊस या ठिकाणी निवडीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा कार्यक्रम सरकार मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी चेअरमन संजय पाटील खानसोळे, माजी नगरसेवक प्रतिनिधी रावसाहेब चौदंते, जयप्रकाश चौदंते, संतोष पाटील गाडे, माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के, बालाजी राठोड, संजय चव्हाण, साहेबराव राहेरकर, अलीम कुरेशी, संचालक माधवराव पाटील गाडे, राजीव पाटील गाडे, बालाजी बोडके आदी सहित इतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रेमी यांनी यावेळी निवडीबद्दल अभिनंदन केले. डेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल शहरात व तालुक्याची आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेपती आपली तालुक्यामध्ये निवड झालेली आहे. तर निवडीमागे कोणता निकष होता व कोणत्या आधारे आपली निवड करण्यात आली याबद्दल आपण सविस्तर माहिती द्यावी. तुम्हाला माहित आहे गेल्या 2-3 महिन्यापासून जे सत्तांतर झालं त्या सत्तांतरात आमच्यात काही गद्दार होते ते गद्दार गेलेले आहेत. त्यानंतर शिवसेनेची नवीन जाहीर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याच्यात शिवसेना तालुका प्रमुख म्हणून माझी निवड आणि माझ्यासोबत शिवसेना शहर प्रमुख म्हणून अविनाश जमकडे उत्तर आणि अंकुशभैया मामेडवार यांची शिवसेना दक्षिण शहर प्रमुख म्हणून अशी निवड करण्यात आलेली आहे. या निवडीमागं पक्षाच्या ज्या तळागाळापर्यंत आम्ही शिवसेना पोहोचली आणि पोहोचण्याचं काम या येणाऱ्या काळात करण्यासाठी ही आमच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनजी थोरात साहेब व या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आमच्यावर जी विश्वास दाखवून शिवसेनेच्या तालुका प्रमुख व शहर प्रमुखाची आमच्यावर जबाबदारी आली आहे. या जबाबदारीचं आम्ही येणाऱ्या काळात ह्या तालुक्यात व शहरात शिवसेनेचा भगवा फडकून त्यांच्या ज्या आमच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांना यशस्वीरित्या करण्याचं काम येणाऱ्या काळात करू. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव ठाकरे साहेब तू मागे पडो, साहेब तुम ठाकरे तू मागे पडो, आदित्य साहेब तुम ठाकरे तू मागे पडो. त्याचबरोबर आमच्या दोन आणखीन नियुक्त्या झालेल्या आहेत. तालुक्यात शहर दोन्ही संघटक झालेले आहेत. तालुका संघटक म्हणून आमचे माजी तालुका प्रमुख माणिक लोमटे आणि माजी शहर प्रमुख शिवसेनेचे सचिन चंद्रे यांची शहर संघटक म्हणून या दोन्ही बी आमच्या सोबत संघटकाची जबाबदारी दिलेली आहे. शहराला शहर सचिन चंद्रेची आणि तालुक्याला माणिक लोमटे यांची या 5 नियुक्त्या झाल्या आहेत. आणि येणाऱ्या काळात जे नियुक्त्या राहिलेल्या आहेत त्या राहिलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान करून नियुक्त्या करण्यात येतील. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये आता आपल्या समोर 2 असे एक गट निर्माण झालेले आहेत. इथं शिवसेना एकच आहे. शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आहे. ते शिंदे गट जे आहे ते येणाऱ्या 2-3 महिन्यात तुम्ही पाहता ते काय कालांतरानं ते निस्तनाभूत होणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत अडकलेला आहे तो आणि येणाऱ्या एक पुढची 1 नोव्हेंबर आहे ना तारीख या 1 नोव्हेंबरला 100% ते 16 आमदार डिस्क्वालिफाय होतील आणि शिंदे गट जे आहे ते येणाऱ्या 1 तारखेला बंद होईल आणि शिवसेना ही एकच राहील.
दोन राहणार नाहीत आणि तणावाचं तर वातावरण होण्याचा प्रश्नच नाही, कारण की एकच शिवसेना राहणार आहे. 1 नोव्हेंबरला डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. गद्दार करायचं काय?